माझे परिपूर्ण सत्य. तिच्या अंतर्वस्त्राबाबत चर्चा सत्र होते. सकारात्मक विचार म्हणून जर याच्याकडे पाहिलं तर एक मनाला समाधानी वाटतं, कारण स्त्रीची शरीर रचना, तिचं मातृत्व, तिची मासिक पाळी आणि या अनुषंगाने तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असताना हे विषय आपल्या पुढे येणार आहेत. तिने कोणते वस्त्र घालावेत आणि कोणते नाहीत हा खरं तर तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने विचार जर केला तर अंतर्वस्त्र वापरत असताना त्या फिटनेसच्या पद्धतीने योग्य असतील तर तिला त्या खरं सुख होतात, नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून हा विषय आपण जो घेतोय तो सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावा. दुसरी गोष्ट, कोणी कसं वागावं, कोणी कसं राहावं, कोणी कसं बोलावं, कोणी कसं जगावं हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रत्येकाचाच प्रश्न आहे. तो त्याच्या पद्धतीने जगत असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती नेटेकरांनी किंवा इतर कोणी बोलणं मला असं वाटतं की फार काही त्याला अर्थ नाहीये. आणि या अनुषंगाने हेमांगी कवी ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलंय, एक दृष्टिकोनातून विचार केला तर ग्रामीण भाग ही अजूनही पाहिला तर ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांच्या समस्या असतात. सगळ्याच आपण सविस्तरपणे आजही मलाही आपल्याशी बोलताना अनेक वेळा संकोच वाटतोय, याचं चर्चासत्र होणं फार गरजेचं आहे. आणि महिलांच्या प्रश्नाबाबत महिलांनीच उपस्थित राहण्यापेक्षा महिलांच्या प्रश्नासाठी आणि महिलांच्या समस्यासाठी पुरुषांनी उपस्थित राहावं आणि त्यांची मानसिकता बदलावी हे खऱ्या अर्थाने चर्चासत्राचं फलित होईल असं मला वाटतं. राहिला प्रश्न वागण्याचा जगण्याचा, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य तो त्या पद्धतीने जगत असतो.